नरेंद्र आणि देवेंद्र सरकारवर लक्ष करत राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी नाशिकमध्ये प्रचाराला सुरुवात केली. त्र्यंबकेश्वरमध्ये जाहीर सभा घेत त्यांनी युतीच्या कारभारावर तुफान हल्ला चढवला. शेतकऱ्यांचा जिल्हा असल्यामुळे त्याचा फायदा राष्ट्रवादीला ग्रामीण भागात मिळू शकेल हे पाहून राष्ट्रवादीनं त्र्यंबकेश्वरपासून सुरुवात केली आहे. आता यात त्यांना किती यश मिळतं हे येणारा काळच ठरवेल. मुंबईची युती का तुटली? भ्रष्टाचाराच्या करता तुटली, पारदर्शक कारभार करण्याच्या करता तुटली. लोकांच्या बद्दल तिथल्या काही समस्या सोडवत असताना कुणी काही वेगळी भूमिका घेतली म्हणून तुटली? अजिबात नाही. 35,000 कोटी रुपयाचा मुंबईचा बजेट भाजपला वाटतं माझ्याच ताब्यात आलं पाहिजे आणि शिवसेनेला वाटतं 20 वर्ष त्या बजेटवर माझं राज्याचं राजकारण चाललंय ते माझ्याच ताब्यामध्ये आलं पाहिजे. याकरता त्यांची युती तुटली. युती कधी कधी महत्वाच्या मुद्द्यावर तुटली. हे मुद्दा महत्वाचा नाही, हा पैशाचा मुद्दा आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.